भोसेमधील ऐतिहासिक 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष कोसळला. याच वटवृक्षासाठी महाराष्ट्र सरकारने वृक्षतोडी बाबतचा कायदा बदलला होता. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. रत्नागिरी नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील आणि मिरज तालुक्यातील भोसे मधील असलेले 400 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सलगच्या पावसाने आणि वाऱ्यामुळे कोसळले आहे. या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्षतोड बाबतचा कायदा बदलून वृक्षतोड न करण्याचा नवा कायदा लागू केला होता. मात्र कायदा होऊन 3 वर्ष होण्यापूर्वीच महामार्गाच्या कामामुळे कुंकुवत झालेला हा वटवृक्ष कोसळला आहे. आता या वटवृक्षाचे आहे तिथेच पुनर्वसन करावे अशी मागणी भोसेकरांनी केली आहे. वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या हायवेचं बांधकामात हा वटवृक्ष जो आहे तो जाणार होता. हा यावर वडाचं जे ऐतिहासिक महत्व आहे, हा 400 वर्ष जुनं वडाचं झाड आहे. तर या झाडाचं आज दुर्दैवानं हे जे झाड आहे ते कोलमडलेलं आहे. आणि या आता यापुढे आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की हे झाड जे आहे त्याचा बुंद्याचं जतन केलं जाणार आहे. त्यानंतर या झाडाच्या ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्या सह्याद्री देवराईच्या सगळ्या टीमकडून, शिवाय अग्रणी देवराई जे आहे धुळगावला तिथं 100 झाडं, भोसेगावात 100 झाडं आणि इतर ठिकाणी असे झाडं जे आहेत ती आम्ही याचे फांद्या पुनर्रोपण करणार आहोत. आणि याचा जो बुंदा आहे त्या बुंद्याचं देखील या ठिकाणी आम्ही जतन करणार आहोत असा आज निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला. सुमारे 400 वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष भोसेच्या यल्लामा देवी मंदिराच्या आवारात उभा आहे. नागपूर रत्नागिरी महामार्गावर भोसेत असलेला हा वटवृक्ष तोडून महामार्ग निर्माण करण्याचा घाट हायवे प्राधिकरणाने घातला होता. मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रवीण शिंदे, दिनेश कदम, शिवदास भोसले, अमोल जाधव, प्रमोद कांबळे, अमोल गणेश वाडे, विनायक कदम, शिवाजी कोळी आणि त्यांच्या वनराई संस्थेच्या सहकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण सुरू करून वटवृक्ष तोडीला विरोध केला होता. या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसाद देत वटवृक्ष न तोडता रस्त्याचे डिझाईन बदलायचे आदेश दिले. त्यानुसार रस्त्याची डिझाईन बदलून वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला. मात्र या कामाच्या दरम्यान वटवृक्षाच्या मुळांना गंभीर इजा पोहोचली असावी असे आता वटवृक्ष कोसळल्यानंतर दिसून आले आहे. महामार्गाच्या कामासाठी आधी खोदकामामुळे त्याला इजा पोहोचली असावी असे स्थानिकांचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. ओढ्याला प्रचंड पाणी असल्यामुळे कुंकुवत झालेला हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला असावा असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एक वटवृक्ष किमान 1000 वर्ष टिकतो, त्याचा उपवृक्ष तयार करून ठेवतो. या ऐतिहासिक झाडाने सेवा केली आहे, भोसे गावासह जिल्ह्याला ओळख निर्माण करून दिली आहे. वारसा वृक्ष असणाऱ्या या झाडाबद्दल आपल्या कृतज्ञता व्यक्त करून चालणार नाही. हे झाड शास्त्रीय दृष्ट्या जपण्यासाठी शासन प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हवी ती तज्ज्ञ माहिती द्यायला तयार आहे, पण हा वारसा जपायला हवा यासाठी पुन्हा एकदा वटवृक्षाला सर्वांच्या मदतीची गरज आहे. सर्वांनी शासन प्रशासनाकडे मागणी करण्यासाठी ज्याच्या त्याच्या पातळीवर प्रयत्न करावेत असे निसर्ग संवर्धक प्रवीण शिंदे यांनी म्हटलं आहे. संकेत पाटील, तासगाव.